धरणावर संसार मांडायची वेळ आणू नका. जिंतीच्या धरणग्रस्तांची शासनाला विनंती, मराठवाडीवर अधिकाऱ्यांना निवेदन. संचारबंदी हटल्यानंतर जोरदार आंदोलनाचा इशारा. जमावबंदीच्या आदेशामुळे तुर्तास आम्ही थांबतोय, पण बंदी उठल्यावर पुन्हा येथे येऊन आंदोलन उभारू, असा इशारा मराठवाडी धरणांतर्गत जिंती येथील धरणग्रस्तांनी दिला. शासनाने पर्यायी जमिनीऐवजी रोख रकमेचा प्रस्ताव तातडीने मंजूर करावा. धरणाच्या भिंतीवर संसार मांडायची वेळ आमच्यावर आणू नये, अशी विनंतीही यावेळी प्रशासनाला केली. विस्थापन नको तर इतर धरणग्रस्तांप्रमाणे आम्हालाही जमिनीऐवजी रोख रक्कम देऊन पुनर्वसन करावे. या मागणीसाठी जिंती येथील धरणग्रस्तांनी शनिवारपासून धरणाचे बांधकाम रोखण्याचा इशारा दिला होता. मात्र सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 144 कलम लागू असल्याने आंदोलनकर्त्यांना आंदोलनापासून परावृत्त करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू होते. 2 दिवसापूर्वी तहसीलदार योगेश्वर टोंपे, पोलीस अधिकारी चौखंडे यांच्यासमवेत धरणग्रस्त प्रतिनिधींची बैठक झाली. त्यानंतर कार्यकारी अभियंता सुरेन हिरे यांनी धरणग्रस्तांनी टेंभूच्या लाभक्षेत्रातील संपादित जमिनी पाहून पसंती द्यावी. रोख रकमेच्या प्रस्तावाचा वेगवेगळ्या स्तरावर पाठपुरावा सुरू आहे, त्यामुळे धरणाचे बांधकाम बंद करू नये, अशा आशयाचे पत्र धरणग्रस्तांना दिले. मात्र शनिवारी सकाळी ठरल्याप्रमाणे धरणग्रस्तांनी धरणस्थळी जाऊन सहाय्यक अभियंता संदीप सरगर, शरद पवार यांच्याकडे निवेदन दिले. धरणग्रस्त समितीचे अधिक सावंत, संदीप ढेब, संजय सावंत, अरविंद यादव, रमेश यादव, तानाजी सावंत, बापूराव सावंत, संदीप पाटील, सौ रचना पाटील, सौ संगीता पाटील, लक्ष्मण पाटील, सुरेश सावंत, गणेश सावंत आदी उपस्थित होते. बंदीच्या आदेशामुळे आम्ही तुर्तास थांबलो असलो तरी मागण्या मान्य न झाल्यास बंदी उठताच पुन्हा आंदोलन उभारू. पावसात धरणाच्या भिंतीवर संसार मांडण्याची वेळ शासनाने आमच्यावर आणू नये, असे संदीप ढेब व धरणग्रस्तांनी यावेळी सांगितले. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट, कराड. आम्ही प्रकल्पग्रस्त जिंती गावचे रहिवासी असून आम्ही सांगली जिल्ह्यात पुनर्वसन घेणार नाही. आम्हाला शासनाने रोख रक्कम आम्हाला द्यावी, नाहीतर आज 24 वर्ष झाली आम्ही हे लढा देतो आहे. आमची जमीन पूर्ण पाण्याखाली गेलेली आहे, आम्हाला पर्यायी काहीच राहिलेली नाही. आम्हाला आमची शासनाने म्हणजे लवकरात लवकर दखल घेऊन आम्हाला आमची रोख रक्कम द्यावी, नाहीतर आम्ही आंदोलन करणार आहे. आमच्या जिंती गावातील 61 खातेदारांना जसा शासनाने न्याय दिला त्याप्रमाणे आमच्या बाकीच्या खातेदारांना पण शासनाने त्याप्रमाणेच न्याय द्यावा, नाहीतर आम्ही धरणावरती आंदोलन करू. आम्ही आमच्यावर पर्यायी रोख रकमेच्या मागणीबाबत 31 मे रोजी धरणस्थळी येऊन आंदोलनाचा इशारा दिला होता, परंतु सातारा जिल्ह्यातील 144 कलम असल्यामुळे व माननीय जिल्हाधिकारी साहेबांचा जमावबंदीचा आदेश या ठिकाणी लागू असल्यामुळे आम्ही सध्याचे 5 आज रोजीचे आंदोलन सातारा जिल्ह्यातील 144 कलम ज्या दिवशी रद्द होईल त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही आंदोलनाची या ठिकाणी सुरुवात करणार आहे. कारण आमची पर्यायी रोख रकमेची मागणी कुठल्याही प्रकारे शासनाने मंजूर न करता आम्हाला सांगली जिल्ह्यातील जमिनी स्वीकारण्याबाबत या ठिकाणी दबाव करण्यात येत आहे किंवा पसंती देण्यासाठी सांगण्यात येत आहे. तरी आम्ही प्रकल्पग्रस्त या ठिकाणी आमच्या पर्यायी रोख रकमेच्या मागणीवर ठाम आहोत. शासनाने आम्हालाही न्याय द्यावा. आमच्या जिंती गावातील 61 खातेदारांना ज्याप्रमाणे न्याय दिला त्यांनाही आम्ही एका संकलन यादीतील असताना त्यांना वेगळा न्याय आणि आम्हाला जमिनी घेण्यासाठी संघर्ष करावा लागतो किंवा पर्याय रोख रक्कम मिळण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे. त्याच्याऐवजी आम्हाला शासनाने योग्य तो न्याय द्यावा, अन्यथा आम्ही धरणाचे राहिलेला शेवटचा टप्पा हा पूर्ण करू देणार नाही. आम्ही आमच्या मुलाबाळासकट, बायकापुरासकट, गुराढोरासकट या ठिकाणी येऊन बेमुदत आंदोलन करणार आणि कुठल्याही प्रकारे आम्ही आमची संपादित झालेली जमीन पाण्याखाली येऊ देणार नाही. या ठिकाणी आम्ही अशा पद्धतीने आम्ही समितीच्या मार्फत आवाहन करत आहे. तरी शासनाने याची नोंद घ्यावी एवढीच आमची विनंती.